तर सांगली महानगरपालिकेच्या वतीनं सध्या शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. या विरोधात आज महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनी सांगली महापालिकेवरती धडक मोर्चा काढला. ही कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. कारवाई सुरू केलेली आहे. ही कारवाई तत्काळ महानगरपालिकेने थांबवावी आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करून सर्व फेरीवाल्यांना प्रमाणपत्र दिल्याखेरीज जर कारवाई सुरू केली तर महानगरपालिकेचा या ठिकाणी आम्ही निषेध करून या पुढच्या टप्प्यामध्ये आंदोलनाचं उग्र स्वरूप या ठिकाणी महानगरपालिकेला बघायला मिळेल आणि या पुढच्या काळामध्ये जर आम्हाला आमच्या जगण्यापासून वंचित केलं तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी या ठिकाणी महानगरपालिकेनं द्यावी. जर ती नाही दिली तर आम्ही स्वतःहून या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा या ठिकाणी महानगरपालिकेला देतो.